सर्वांचं सेवन्थ स्टँडर्ड मॅप सिरीज मध्ये मनपूर्वक स्वागत आज आपण प्रॅक्टिस सेट नंबर फॉर्टीन एचसीएफ आणि एल सी एम या टॉपिकमधील पाहत आहोत यामध्ये बघा यामध्ये फर्स्ट क्वेश्चन या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला चूज द राईट ऑप्शन ओके चूज द राईट ऑप्शन या ठिकाणी द एचसीएफ ऑफ वन ट्वेंटी अँड वन फिफ्टी इज या ऑप्शनपैकी निवडायचं आपल्याला किती येते या ठिकाणी आपण तो काढूया आपण मागील प्रकरणामध्ये एच सी एफ आणि एल सी एम काढायचा शिकलेला आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी एच सी एफ या ठिकाणी आपण काढूयात ओके वन ट्वेंटी आणि हे वन फिफ्टी ओके याची व्हर्टिकल अरेंजमेंट आपण करूयात ओके वन ट्वेंटी अँड वन फिफ्टी या ठिकाणी टू ने डिवाइड होईल टू सिक्स जा ट्वेल्व झिरो ला झिरो ओके टू सेवन जा फॉर्टीन या ठिकाणी एक कॅरी झालेलं आहे टू फाईव्ह जा टेन ओके देन थ्री ने डिवाइड होते थ्री टू झा सिक्स झिरोला झिरो थ्री थ्री टू झा सिक्स वन कॅरी झाला थ्री फाय झा फिफ्टीन देन देईव्ह फोर झा ट्वेंटी फाईव्ह फाय झा ट्वेंटी फायव्ह देअर फोर एच सी एफ किती येईल आपला एच सी एफ इज इक्वल टू टू इंटू थ्री इंटू फाईव्ह इज इक्वल टू टू थ्री झा सिक्स सिक्स फाय जा थर्टी ओके देअर फोर एच सी एफ इज थर्टी ओके असं शिकलेलं आहे आपण एक सॅम्पल मी या ठिकाणी आपण काढलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूया नेक्स्ट या ठिकाणी प्रश्न आहे आपल्याला द एफ ऑफ दिस पेअर ऑफ नंबर्स इज नॉट वन म्हणजे कुठल्या पेअरचा एच सी एफ हा नॉ एक नाही आपल्याला हा काढायचा आहे आता ओके फर्स्ट एक्झाम्पल बघा थर्टी नाईन सिक्स्टीन थर्टी नाईन सेव्हन्टीन ओके हे या ठिकाणी कसे प्राइम नंबर्स आहेत प्राईम नंबर्स असल्यामुळं त्यांचा एच सी एफ किती येणार आहे एकच येणार आहे ओके okay. म्हणजेच या ठिकाणी आपले आन्सर येईल का नाही येणार ओके सेकंड बघा ट्वेंटी नाईन अँड ट्वेंटी हा तर प्राईम नंबर आहे त्याच्यामुळे याचा एच सी एफ प्राईम नंबरसोबत कुठली जरी नंबर आला तरी त्याचा एच सी एफ ए या ठिकाणी वन असतो ओके त्याच्यामुळं ही पेर येईल का ही पण पेअर येणार नाही आता हे बघा फॉर्टीन ट्वेंटी याला टू ने डिवाइड होते म्हणजे यांचा एच सी एफ एक येणार नाही ओके एक पेक्षा जास्त येणार आहे म्हणजे आपला आन्सर हे असणार आहे हे चेक करूयात हे तर कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स आहेत ओके आपण शिकले पाठीमागच्या व्हिडिओमध्ये ओके नाहीतर पाठीमागचा व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवर ते जाऊन सेव्हन्थ मॅथ ओके असं सेक्शन केलेलं आहे आपण त्या मॅथ मॅथमध्ये जाऊन ते व्हिडिओ तुम्ही पहा म्हणजे तुम्हाला समजून जाईल या ठिकाणी नॅचरल कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स असल्यामुळे या ठिकाणी यांचा एच सी एफ आय एक असतो म्हणजे हे पण आपलं उत्तर या ठिकाणी येणार नाही ओके देन, नेक्स्ट क्वेश्चन बघा फाइंड द एच सी एफ अँड एल सी एम ओके आता हे आपण पाठीमागच्याच प्रॅक्टिस सीटमध्ये एच सी एफ आणि एल सी एम कसे काढायचे आपण ते शिकलेले आहेत ओके या ठिकाणी किती एक्झाम्पल्स आहेत वन फायव्ह एक्झाम्पल्स आहेत हे तुम्ही होमवर्कसाठी राहू द्या हे तुम्ही घरी सोडवा जर जमत नसतील तर पाठीमागचे व्हिडिओ बघा ते व्हिडिओ बघून तुम्ही सोडवू शकता तरी येत नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये टाका किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये माझा नंबर देतो त्याच्यावर तुम्ही ते से से हे जे जमत नाही ते लिहून त्याचा फोटो काढून स्क्रीनशॉट काढून काही करून पाठवा त्याचं उत्तर तुम्हाला लागलीच मिळून जाईल नंतर बघा से सेकंड क्वेश्चन झाला हा फर्स्ट क्वेश्चन झाला थर्ड क्वेश्चन फाइंड द हिल्स हे पण आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे ओके प्रॅक्टिस पाठीमागच्या प्रॅक्टिसमध्ये सेटमध्ये आलेलं आहे हे पण तुम्ही पाच या ठिकाणी क्वेश्चन्स आहेत हे पण तुम्ही घरी सोडवा होमवर्क साठी ओके देन आता महत्वाचं आपल्याला काय घ्यायचं बघा फोर्थ क्वेश्चन बघा या ठिकाणी काय म्हणते बघा फाइंड द स्मॉलेस्ट नंबर विच विन डिवायडेड बाय एट नाईन टेन फिफ्टीन अँड ट्वेंटी गिव्ह अ रिमाइंडर ऑफ फाय एवरी टाईम बघा रिमाइंडर ऑफ फाय एवरी टाइम आता या ठिकाणी बघा हे वर्ड प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये एक गोष्ट लक्ष वाटायची फाइंड द स्मॉलेस्ट नंबर काय म्हटले आपल्याला फाइंड द स्मॉलेस्ट नंबर ज्या ज्यावेळेस आपला स्मॉलेस्ट नंबर विचारला जातो त्यात वेळेस कधी पण लक्षात व्हायचं स्मॉलेस्ट नंबर लोएस्ट नंबर म्हटलं की आपल्याला एलसीएम काढायचा असतो हे पिकच लक्षात व्हायची ओके आता स्मॉलेस्ट नंबर विचारलाय कोणाचा एट नाईन टेन फिफ्टीन ट्वेंटी ओके आता किती येते आपण काढू या ठिकाणी ओके हे बघा आपल्या नंबर्स आपल्याला दिलेले आहेत एट ओके नाईन टेन फिफ्टीन अँड ट्वेंटी ओके सॉरी ट्वेंटी तर यांचा आपण एल सी एम खावलोय ओके आता याला कशाने डिवाइड होईल बघा टू, टू ने डिवाइड होईल आता एल सी एम काढताना प्रत्येक संख्येलाच भाग झाला पाहिजे असं काही नाही आहे ओके त्यापैकी काही संख्येला जरी भाग गेला तरी चालतो बाकीचे अंक तसेच वरचे खाली घ्यायचे आपण ओके टू फोर जा एट आता नाईनला या ठिकाणी डिवाईड होत नाही बघा नाईन असेच खाली घ्या ओके टू फाईव्ह जा टेन ओके फिफ्टीनला जात नाही असंच खाली घ्या टू टेन जा ट्वेंटी ओके देन बघा पर टू ने डिवाइड करू टू टू जा फोर नाईन लाईन असेच खाली घ्या फाईव्हला असंच खाली घ्या फिफ्टीनला जात नाही टू ने असंच खाली घ्या टू फाईव्ह जा टेन ओके देन बघा नंतर बघा आता कशाने जा जात आता टू नी जात नाही आता या ठिकाणी आपण थ्री निघा डिवाईड करूयात ओके टू ला टू थ्री थ्री जा नाईन फाईव ला फाईव्ह थ्री फाईव्ह जा फिफ्टीन फाईव्ह ला फाईव्ह ओके देन फाईव या ठिकाणी फाईव्ह जातो हे टू ला टू थ्रीला थ्री फाईव्ह वन जो फाईव्ह फाईव्ह वन जो फाईव्ह फाय वन जो फाईव्ह आता कशान कशाने हो का होई जात म्हणून एल सी एम एल सी एम ओके एल सी एम किती बघा आपला एल सी एम इज इक्वल टू बघा एल सी एम कायला आपलं टू इंटू टू इंटू थ्री इंटू फाईव्ह ओके हे कडले घेतले आपण आणि राहिलेले शेवटचे टू इंटू थ्री ओके okay? म्हणजे कॅल्क्युशन करूयात टू इंटू टू फोर ओके फोर इन्टू थ्री ट्वेल्व ट्वेल्व्ह इंटू फायव्ह सिक्सटीन इथपर्यंत सिक्सटीन आलेला आहे ओके इथून बघा सिक्सटीन टू जा वन ट्वेंटी आणि वन ट्वेंटी थ्री जा म्हणजे बारा ती छत्तीस ओके म्हणजेच आपलं एल सीम किती येणार आहे या ठिकाणी थ्री सिक्स्टी ओके मग आता काय म्हटलंय बघा आपल्याला अशी संख्या शोधायची ओके असा okay? स्मॉलेस्ट नंबर शोधायचा आहे की या संख्येनं भाग दिल्यानंतर प्रत्येक वेळी पाच शिल्लक राहिली पाहिजेत ओके रिमाइंडर पाच राहिलं पाहिजे मग रिमाइंडर पाच राहण्यासाठी आपल्याला रा याच्यामध्ये पाच मिक्स करावं लागते ओके थ्री सिक्स्टी मध्ये जर फाईव्ह आपण मिक्स केले तर थ्री सिक्स्टी फाईव्ह येणार ओके आता आपण या थ्री सिक्स्टी फाईव्ह आपला आन्सर आलेला आहे या थ्री सिक्स्टी फाईव्हला आपण या वर्षा कुठल्याही नंबरनं जर डिवाइड केलं तर फाईव्ह रिमाइंडर राहते चेक करूया पहिल्यांदा एट ने डिवाइड करूया ओके थ्री सिक्स्टी डिवायडेड बाय एट ओके किती बघा एट वन जा एट एट फोर जा थर्टी टू ओके आपला आन्सर थ्री सिक्स्टी फायव्ह घेतलेला आहे आपण ओके या ठिकाणी फोर रिमाइंडर राहिला ओके फोर रिमाइंडर राहिलेला आहे म्हणजेच फॉर्टी फायव्ह ओके सॉरी फोर कॅरी झाला फोर्टी फायव्ह एट 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 फोर जा थर्टी टू एट फायव्ह जा फोर्टी एट फाईव्ह जा फोर्टी म्हणजे शिल्लक काय राहतात या ठिकाणी रिमाइंडर काय राहतं पाच रिमाइंडर राहते नंतर नेक्स्ट दहा ना बघून बघू आपण कुठला मी अंक घेऊ एक दोन आपल्या चेकिंगसाठी डिवायडेड बाय टेन ओके okay. टेन या ठिकाणी बघा टेन जर आपण डिवाइड केलं तर काय ते बघा टेन थ्री जा थर्टीन सिक्स राहिले ओके सिक्स्टी फाईव्ह टेन सिक्स जा सिक्सटीन या ठिकाणी फाईव्ह रिमाइंडर राहतं म्हणजे अशा प्रकारे आपलं आलेलं उत्तर यो हे योग्य आहे हे आपण याचं चेकिंग करून पाहिलेलं आहे ओके अशा प्रकारे आपले हे उदाहरण सोडवायचे नेक्स्ट उदाहरण पाहूयात आपण काय म्हणतो बघा रिड्यूस द फ्रॅक्शन्स ओके रिड्यूस द फ्रॅक्शन्स टू द लोएस्ट नंबर ओके आता आपण हे सोडूया बघा आपल्याला हे रिड्यूस द टर्म्स रिड्यूस द फ्रॅक्शन इन टू द लोएस्ट टर्म्स आपल्याला हे सोडवायचं आहे ओके मग आता हे सोडवताना आपल्याला बघा या ठिकाणी फर्स्ट आहे थ्री फॉर्टी एट डिवायडेड बाय थ्री नाईन्टीन ओके आता हे डिवाइड करताना या दोन्हीला कुठल्या संख्येने छोट्यात म्हणजे कुठल्या नंबर न जाईल बघायचं सुरुवात करताना टू पासून करायची टू इथे एट असल्यामुळे टू न जातो इथं जात नाही ओके थ्री न बघा इथं नाईन आहे ओके थ्रीचा थ्रीची काय आपली किंवा तीनची कसोटी काय या संख्येच्या बेरिजाला जर तीन न भाग जात असेल तर पूर्ण संख्येला तीन न भाग जातो आठ चार बारा तीन पंधरा इथं जातो परंतु तीन आणि एक नऊ नऊ बघा तीन आणि एक नऊ सॉरी तीन आणि एक चार चार नऊ तेरा या ठिकाणी ते भाग जातोय का नाही जात पाच न पाच काय झिरो किंवा पाच शेवटी पाहिजे नाहीये जात ओके आणि भाग कधी पण डिवाईड करताना प्राईम नंबर्स म्हणजे इव्हन नंबर्स सॉरी प्राईम नंबर्स ऑड नंबर्स बघायचे जास्त त्यांचा संबंध येतो आपला ओके फाईव्ह झाले की सेवन बघा ओके सेव्हन जातो का बघा सात दोन्ही चौदा सात्रीक एकवीस सात्रीक एकवीस किती राहतात या ठिकाणी नाही ओके सात चोक अठ्ठावीस सात चोक अठ्ठावीस किती राहतात सात पुढे जातोय का नाही आहे पुढे पण मुश्किल जातोय सात झालं अकराने चेक करा अकरा दोन्ही बावीस अकरा तरी तेहतीस ओके पुरला एक नाही आहे ओके तेरा तेरा दोन्ही सव्वीस ओके आठ नाही तेरा पंधरा नाही जात ओके सतरा सतरा दोन्ही चौतीस पुढे जात नाही एकोणीस दोन्ही अडोतीस एकोणीस एक एकोणीस नाही तर पण नाही जात ओके एकोणीस त्यानंतर स सहसा सुरुवातला प्राईम नंबरला चेक करा उत्तराच्या लवकर जवळ जातोय ट्वेंटी थ्री नाईन ट्वेंटी बघा सेवन ट्वेंटी नाईन या ठिकाणी जातोय बघा ट्वेंटी नाईन वन जा ट्वेंटी नाईन वन जा ट्वेंटी नाईन ओके किती राहतात फाईव्ह एट इथं ट्वेंटी नाईन टू जा फिफ्टी एट ओके ट्वेल्व ओके इथं ट्वेंटी नाईन वन जा ट्वेंटी नाईन ओके उरले दोन ट्वेंटी नाईन वन जा ट्वेंटी नाईन म्हणजेच या ठिकाणी ट्वेंटी नाईन ना डिवाईड होता आणि याचा जो लोएस्ट फॉर्म आहे तो ट्वेल्व डिवायडेड बाय इलेवन ओके देन बघा सुरवातीला प्राईम नंबर चेक करा हे असे जे एक्झाम्पल आहे हे खास ते एक्सेप्शनल आहे जास्तीत जास्त प्राईम नंबरचा आपल्याला संबंध येतोय ओके जर टू टू वन म्हणजे टू हंड्रेड ट्वेंटी वन डिव्हायडेड बाय टू फोर सेवन हे बघा हे दोन न तीन जातच नाही ओके पाचचा संबंध येत नाही डायरेक्ट सात पासून चला सात सात एक सात सात दोन्ही म्हणजे सेवन टू जा फॉर्टीन ओके किती राहतात सहा दोन आठ पुढे जात नाही चला नाईन सोडा डायरेक्ट प्राईम नंबर घ्या नंतरचा इलेवन घ्या अकरा दोन्ही बावीस पुढे जात नाही तेरा आहे तेरा थे। तेरा उरले नऊ तेरसे हा इथं जाते बघा इथं खाली चेक करा तेरा एक तेरा ओके किती राहिले अकरा तेरा सतरा दोष म्हणजे इथं तेरा ओके म्हणजेच बघा तेरा थर्टीन थर्टीन वन जा थर्टीन नाईन थर्टीन किती कॅरी झाले नाईन कॅरी झाले ओके नाईन्टी वन झालं म्हणजे थर्टीन सेवन जा नाईन्टीन नाईन्टी वन ओके इथं बघा थर्टीन वन जा थर्टीन अकरा कॅरी झाली ओके म्हणजे थर्टीन नाईन जा वन वन सेवन ओके या ठिकाणी बघा पाडे पाठ असणं खूप आवश्यक आहे टेबल्स पाठ असणं खूप आवश्यक आहे तरच हे आपण उदाहरण सोडवू शकतो ओके नेक्स्ट एक्झाम्पल बघा आता फोर थ्री सेवन आणि फाय फाय वन ओके आता या ठिकाणी बघा टू टूचा थ्रीचा इथं इलेव्हन बेरीज येत असल्यामुळे टू थ्री जात नाही फाईव्ह जात नाही सेवन पासून चेक करा ओके साधा बाजे पस्तीस साथी चौक बेचाळीस उरला एक पुढे जात नाही चला सात नऊ तीन न नाही गेलं की नऊ न पण जात नाही ओके नऊ अकराच घ्यायला डायरेक्ट अकरा 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 तरी तेहतीस अकरा चोक अकरा तरी तेहतीस ओके पुढे पण जात नाही चला आ, नंतर तेराने चेक करा तेरा ते एकोणचाळीस चार उरले सत्तेचाळीस जात नाही पंधरा वॉर्ड नंबर घ्या फक्त सॉरी हे घ्या प्राईम घ्या फक्त सतरा सतराने चेक करा सतरा जोणी चौतीस उरले नऊ सत्त्यां जात नाही एकोणीस एकोणीसने चेक करा एकोणीस दोन्ही अडोतीस उरले किती पाच सत्तावन्न एकोणीस एक सत्तावन्न जातो इथं बघा खाली चेक करा एकोणीस दोन्ही अडोतीस उरतात किती एकोणीस दोन्ही अडोतीस म्हणजे अठ्ठेचाळीस म्हणजे किती उरतात या ठिकाणी एकोणीस दोन्ही अडोतीस अडोतीस दहा अठ्ठेचाळीस दहा आणि वरचे सात म्हणजे सतरा एकशे एकाहत्तर एकोणीस नऊ एक एकशे एकाहत्तर ओके जात या ठिकाणी बघा एकोणीस वन एकोणीस टू जा थर्टी एट ओके एकोणीस टू जा थर्टी एट ओके फायव्ह कॅरी झाले म्हणजे फिफ्टी सेवन ओके एकोणीस थ्री जा या ठिकाणी फिफ्टी सेवन एकोणीस सत्तावन ओके इथे खाली बघा एकोणीस टू जा थर्टी एट okay. ओके थर्टी एट नंतर किती कॅरी झाली या ठिकाणी बघा सतरा कॅरी होतात म्हणजे या ठिकाणी एकशे एकाहत्तर येतं एकोणीस 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 नव्व म्हणजे नाईन्टी जा या ठिकाणी वन सेवन वन ओके अशा प्रकारे हा स्मॉलेस्ट रिड्युस फॉर्म याचा आपण येतोय हे आपल्याला पाडे पाठ असल्याशिवाय ये okay? हे येत नाही ओके थोडं जर म्हणजे ऑड उदाहरणं आहेत थोडे अशा प्रकारचे परीक्षेत उदाहरणं आपल्याला पडू शकतात नंतर जर सिक्स नंबरचा क्वेश्चन बघा द एल सी एम अँड एच सी एफ ऑफ टू नंबर्स आर फोर थर्टी टू

फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे इज इक्वल एच सी एफ इंटू एल सीम इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ टू नंबर्स प्रॉडक्ट ऑफ प्रॉडक्ट ऑफ टू नंबर्स ओके हा फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे या फॉर्म्युलेवर आधारित हा क्वेश्चन या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे आणि तो सोडवायचा ओके आता बघा आपल्याला एच सी एफ आणि एल सीम किती दिला बघा या ठिकाणी आपल्याला एच सी एफ दिलेला आहे सेवन्टी टू उदाहरणामध्ये ओके आणि एल सी एम या ठिकाणी दिलेला आहे फोर थर्टी टू ओके या ठिकाणी एक फर्स्ट नंबर आपल्याला दिलेला आहे टू वन सिक्स ओके फर्स्ट नंबर दिलेला आहे आणि आपला सेकंड नंबर काढायचा आहे ओके हा सेकंड नंबर समजू आपण ओके हा फर्स्ट नंबर हा आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे उदाहरणामध्ये आणि हा सेकंड नंबर फर्स्ट नंबर टू वन सिक्स हा सेकंड नंबर काढायचा आहे म्हणून आपल्याला सेकंड नंबर काढ या फॉर्मुलॅमे मांडला आपण आता हे आपण सॉल्व्ह करूयात ओके सेकंड नंबर इज इक्वल टू हे सेवन टू इन टू फोर थ्री टू डिवायडेड बाय हे इकडं इकडं भागा करत आलं खाली ओके टू वन सिक्स आता याला पाहूयात आपण कसं येईल बघा सुरुवातीला कशाने भाग जाईल टू ने भाग जातो इथे टू वन जा टू झिरो टू एट जा सिक्सटीन ओके या ठिकाणी टू थ्री जा सिक्स वन कॅरी झाला टू सिक्स जा ट्वेल्व वन थर्टी सिक्स आता इथे जर पाहिलं हे बघा ह्याच्या ह्याच्यातिप्पट ओके तिसरीक नव्वद सायंत्रीक आठ नव्वद आणि अठरा एकशे आठ म्हणजे थर्टी सिक्स वन झा थर्टी सिक्स थर्टी थ्री जा वन नॉट एट ओके आता फोर थर्टी टू ओके डिवायडेड बाय थ्री राहिलेला ओके थ्री वन झा थ्री थ्री वन झा थ्री वन कॅरी झाला थ्री फोर झा ट्वेल्व वन कॅरी झाला थ्री फोर झा ट्वेल्व ओके दे फोर ऑदर नंबर किती आला मग ऑदर नंबर इज इक्वल टू वन फोर्टी फोर ओके असं आपण वर्ल्डिंग मध्ये लिहून टाकायचं द ऑर्धर नंबर इज वन फॉर्टी फोर ओके नेक्स्ट एक्झाम्पल बघा नेक्स्ट सेवन्थ क्वेश्चन आहे या ठिकाणी सेवन क्वेश्चन काय म्हणतो बघा द प्रोडक्ट द प्रोडक्ट ऑफ टू डिजिट नंबर इज सेवन सिक्स फायव्ह ओके सेवन हंड्रेड सिक्स्टी फायव्ह अँड द एच सी एफ इज थ्री ओके एच सी एफ थ्री दिलेला आहे अँड व्हॉट इज यअर एल सी एम आपल्याला या ठिकाणी एल सी एम काढायचा आहे ओके okay? या ठिकाणी टू टू आपल्याला प्रॉडक्ट दिलेला आहे आणि एच सी एफ दिलेला आहे एल सी एम काढायचं पाठीमागचं सूत्र आपण जे वापरलेलं आहे त्या सूत्रानुसार हे या ठिकाणी आपलं एक्झाम्पल सॉल्व्ह होते बघा हे कसं आपलं जे फॉर्म्युला आहे दिलेला एच सी एफ एन्ड टू एल सीएम ओके इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स ओके हे टू नंबरचा प्रॉडक्ट असेल शॉर्टमध्ये मध्ये लिहिलं मी ओके या सोदारांना आपला फॉर्म्युलासार सोडवायचं आहे आता या ठिकाणी बघा एच सी एफ किती दिला आहे थ्री दिलेला आहे ओके एल सी एम आपल्याला काढायचं आहे प्रॉडक्ट ऑफ टू नंबर्स किती दिला आहे सेवन सिक्स फाईव्ह ओके सेवन हंड्रेड अँड सिक्स्टी फाईव्ह आता आपण इजी काढू शकतो सॉल्व्ह करू एल सी एम इज इक्वल टू सेवन सिक्स फाईव्ह डिवायडेड बाय थ्री ओके काय बघा थ्री वन जा थ्री थ्री टू जा सिक्स वन कॅरी झाला थ्री फाइव्ह जा फिफ्टीन वन कॅरी झाला थ्री फाइव्ह जा फिफ्टीन ओके आणि आन्सर किती येते आपल्याला या ठिकाणी टू हंड्रेड अँड फिफ्टी फाईव्ह हा झाला एल सी एम जो आपल्याला विचारलेला आहे एल सी एम टू हंड्रेड अँड फिफ्टी फाइव्ह ओके देन नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात आपण आपण हा सेवन सोडवलेला आहे आता एट नंबर पाहूयात अ ट्रेडर ह्या थ्री बंडल्स ऑफ स्ट्रीम थ्री नाईन्टी टू थ्री नॉर्टी एट अँड फोर नाइंटी मीटर लॉन्ग व्हॉट इज द ग्रेटेस्ट हा शब्द खूप महत्वाचा बघा व्हॉट इज द ग्रेटेस्ट लेंथ ऑफ स्ट्रीम दॅट द बंडल्स कॅन बी कट अप इन टू विदाऊट एनी लेफ्ट लेफ्टर स्ट्रीम ओके हे मुलानं लिहिले ज्याचं पुस्तक आहे त्याने लिहिलेलं आहे हे काय गोष्ट तुम्ही इग्नोर करा ओके okay. आता या ठिकाणी बघा अ ट्रेडर हॅज थ्री बंडल ऑफ स्ट्रीस ओके किती किती मीटरचे आहेत बघा ते बंडल्स पहिलं आहे या ठिकाणी थ्री नाईन्टी टू ओके हे बघा फर्स्ट आहे थ्री नाईन्टी टू ओके

दॅट द बंडल्स कॅन बी कटअप इन टू विदाउट एनी लेफ्ट over स्ट्रीम म्हणजेच या ठिकाणी आपल्याला ग्रेटेस्ट ग्रेटेस्ट काढायचं म्हणजेच आपल्याला काय काढायचं या ठिकाणी यांचा एच सी एफ काढायचा ग्रेटेस्ट म्हटलं की एच सी एफ आणि वरच्या आपण मध्ये पाहिलं होतं स्मॉलेस्ट स्मॉलेस्ट म्हटलं की एल सी ग्रेटेस्ट एच सी एफ ही गोष्ट लक्षात ठेवा आता याचा आपण या ठिकाणी एच सी एफ काढूया ओके आपल्या व्हर्टिकल ठिकाणी टू ने डिवाइड करूयात ओके टू टू वन जा टू वन कॅरी झाला टू नाईन जा एटीन वन कॅरी झाला टू सिक्स जा ट्वेल्व ओके टू वन जा टू ओ टू फाईव्ह जा टेन टू फोर जा एट ओके टू टू जा फोर टू फोर जा एट वन कॅरी झाला टू फाईव्ह जा टेन ओके दे आता कशा जाईल बघा दोन ने तर जात नाही आहे तीनने बघा यांची बेरीज बघा नऊ सहा पंधरा आणि सोळा तीन ना पण जात नाही पाच न बघा पाच न पण जात नाही नंतर सात न चेक करूया सेवन ने ओके या ठिकाणी सेवन ने सेवन ने जातो बघा सेवन आ, सेवन टू जा फोर्टीन ओके फायव्हरले फिफ्टी सिक्स झाले या ठिकाणी ओके सेवन एट जा फिफ्टी सिक्स सेवन टू जा फोर्टीन एक कॅरी झाला सेवन टू जा फोर्टीन इथं बघा सेवन थ्री जा थर्टी वन थ्री कॅरी झाले सेवन फाईव्ह जा थर्टी फायव्ह ओके अशा प्रकारे आता इथं काय जातोय का बघा ट्वेंटी एट ट्वेंटी टू थर्टी ओके पाचन तीन आठ तीन न जात नाही दोन न जात नाही ओके ह्यांना पाच न जात नाही सात सात चौका अठ्ठावीस सतावाच्या पस्तीस इथं जात नाही हा एल सी एम असतं तर आपण या ठिकाणी डिवाइड केला असं पण आपल्याला सी एफ आहे सात त्यानंतर बघा नऊ नाही आहे अकरा अकरा बावीस इथं जात नाही ओके आता जुनी बावीस त्याच्यामुळे आता पुढे तर भाग जाणारच नाही ओके फोर यांचं एच सी एफ किती आलेलं आहे आपलं बघा या ठिकाणी एच सी एफ इज इक्वल टू टू इंटू सेवन इज इक्वल टू फोर्टीन ओके म्हणजेच आपला आन्सर काय आला या ठिकाणी फोर्टीन म्हणजेच बघा विदाउट वॉट इज द ग्रेटेस्ट लेंथ ऑफ स्ट्रिंग द ग्रेटेस्ट लेंथ ऑफ स्ट्रिंग कॅन बी फॉर्टीन ओके असं आपण या ठिकाणी उत्तर म्हणजे वर्ल्डमध्ये लिहून टाकायचं ओके नेस्ट नेक्स्ट राहिलेला प्रॉब्लेम घेऊयात आपण लास्ट काय म्हणतो बघा हा विथ टू कॉन्झिगेटिव्ह इव्हन नंबर टू क्वान्झिगेटिव्ह नंबर कोणते त्यांचं एल सी एम आपल्याला किती पाहिजे वन एटी पाहिजेत ओके बघा एल सी एम वन एटी असणारे टू क्वान्झिगेटिव्ह आपल्याला इव्हन नंबर या ठिकाणी शोधायचे आहे एक आपल्या एक्झाम्पलमध्ये दिलेले क्वान्झिगेटिव्ह इव्हन नंबर कसे नंबर शोधायचे आपल्याला इव्हन नंबर ओके ते पण क्वान्झिगेटिव्ह ओके इवन ओके इवन क्वान्झिक्युटिव्ह ओके आता हे बघा हे शोधताना शो आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी वन एटी असे टू नंबर्स पाहिजेत आपल्याला ते पण इवन आणि क्वान्झिक्युटिव्ह ओके आपण चेक करूया ओके okay? आता हे तर टेन पर्यंत नसणार आहे तरी पण आपण चेक करूया पहिली क्वान्झिक्युटिव्ह इवन नंबरची पेअर जर घेतली आपण टू कॉमा फोर यांचं एल सीएम किती बघा टू फोरचा चा या ठिकाणी फोरच येणार कारण चारच्या पाड्यात दोन आहे ओके आता बघा फास्ट एल सीम कसे चेक करायचे फोर कॉमा सिक्स ही जर पेय घेतली तर सहा सहा दोन्ही बारा चारच्या पाड्यात बारा आहे म्हणजे यांचा एल सीम किती आला ट्वेल्व आला ओके देन सिक्स एट एट आठ दोन्ही सोळा आठ चोवीस चोवीस म्हणजे किती आला ट्वेंटी फोर ओके एक टेन बघा यांचं एल सीम काय दहा आता पंचेचाळीस दहा चौक चाळीस ओके ओके दहाचौक चाळीस आता बघा इथं चारला आपण एक न गुणलय इथं सहाला या ठिकाणी बघा दोन दोन न गुणय ओके इथं आठला या ठिकाणी तीन न गुणलेला दहाला चार न हे बघा ही पॅटर्न लक्षात घ्या तुम्ही बघा या ठिकाणी जो शेवटचा म्हणजे जो मोठा अंक आहे त्याला एक न गुणलास ओके तोच त्यांचा एल सीएम उरालाय याला दोन न गुणल्यास तोच यांचं एल सी एम उराला इथं तीन न गुणल्यास तोच ह्यांचा एल सी एम इथे चार न गुणल्यास तोच यांचा एल सीएम आहे ओके हा पॅटर्न आपल्याला सापडलेला ओके आता दहा आणि बारा यांचा आपण एल सी एम बघूयात ओके कॉन्ट्रीब्युटिव्ह इयरचं या ठिकाणी इथं चार न म्हणजे शंभर टक्के या ठिकाणी पाच न गुणावं लागणार आहे बारा म्हणजे साठ ओके दहा सख साठ हा आपल्याला एल सी एम सापडला ओके ट्वेल्व आणि फोर्टीन ओके आता या ठिकाणी पाच नाही त्याच्यामध्ये या ठिकाणी सहा न गुण येत आपण ओके चौन चौऱ्याऐंशी हा एल सी एम यांचा असणार आहे बारीस चौऱ्याऐंशी ओके दे फोर्टी आणि सिक्स्टीन इथे या ठिकाणी सहा न मल्टिप्लाय केलं इथं सात न करावं लागेल आपल्याला सो सोळीसत्ती किती येणार बघा सोळा सत्त बारा दर्शन ओके वन वन टू चौदा आठ ते बारा दर्शन ओके देन सोळा सिक्स्टी नाईन एटी हा पॅटर्न आहे बघा इथं किती डिवाइड करावं लागेल मल्टिप्लाय करावं लागेल या ठिकाणी आठ न करावं लागेल आपल्याला ओके अठरा आठ चव्वेचाळीची वन फोर्टी फोर ओके वन फोर्टी फोर सोळा नव्वे चौवेचाळीची आता इथं बघा एटीन नाईन ट्वेंटी हे जर नंबर्स आपण घेतले तर काय येते बघा या ठिकाणी नऊने मल्टिप्लाय करू नऊ दोन्ही अठरा म्हणजे एकशे ऐंशी ओके अठरा ऐंसाचे म्हणजे आपल्याला जे पाहिजे ते या ठिकाणी उत्तर सापडलेलं आहे बघा ते पॅटर्न प्रत्येक गणितामध्ये त्या म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये काय त्या पॅटर्न असतो ज्या आपल्याला तो पॅटर्न सापडतो ते बेसिक आपल्याला सापडतं विद्यार्थी मित्रांनो गणित मग तुम्हाला इतका सोपा विषय वाटेल आणि इतका आवडीचा होईल की तुम्ही तासन गणितामध्ये रमून जाताल अवघड वाटणारा विषय तुम्हाला निश्चितपणे सोपा वाटेल ओके या ठिकाणी आपला पॅटर्न सापडलेला आप आहे आणि ते टू टी इव्हन नंबर कोणते आलेले या ठिकाणी एटीन आणि ट्वेंटी ओके असंच चॅनल सोबत जोडले राहा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर तुमच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका असाच घरी बसून या लॉकडाऊनच्या काळामध्ये मन लावून अभ्यास करा थँक्यू व्हेरी मच